रामटेक की तरह ही गढ़चिरौली में भी ऐन चुनाव के मुहाने पर कांग्रेस को बड़ा झटका लगा है। कांग्रेस के पूर्व विधायक व महाराष्ट्र प्रदेश आदिवासी कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष डॉक्टर नामदेव उसेंडी ने मंगलवार को पार्टी छोड़कर भाजपा में प्रवेश ले लिया। नागपुर में भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए ने उनका पार्टी में स्वागत किया है। प्रेस परिषद में उसेंडी ने अपने आप और आदिवासी समाज पर कांग्रेस द्वारा अन्याय करने का आरोप लगाया है। दो बार लोकसभा चुनाव व एक बार विधानसभा की उम्मीदवारी कांग्रेस ने उन्हें दी थी। इस बार उन्हें उम्मीदवारी मिलने की संभावना थी, लेकिन पार्टी ने उन्हें टिकट नहीं दी तो उन्होंने बीजेपी में प्रवेश ले लिया। उन्होंने दावा किया कि आदिवासी कांग्रेस के 22 जिलाध्यक्षों ने पार्टी से इस्तीफा दे दिया है। प्रेस परिषद में उपस्थित बावनकुए ने कहा कि हम कोई साधु संत नहीं है। प्रदेश अध्यक्ष होने के नाते पार्टी का विस्तार करने की जिम्मेदारी मुझ पर है। जो बीजेपी में आना चाहते हैं हम स्वागत करते हैं। कांग्रेस को अपने विधायक सांसद को संभालना नहीं आता है। नेतृत्व ही स्थिर नहीं होने के कारण पूर्व मुख्यमंत्री सांसद विधायक भाजपा में आ रहे हैं। भाजपा पर फोड़ा फोड़ी का आरोप लगाने की अपेक्षा कांग्रेस नेता आत्म परीक्षण। कांग्रेस पार्टी के नेते राज्य के आदिवासी आघाड़ी के कांग्रेस के अध्यक्ष आज माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे। मी नामदेव उसंडीजी आणि त्यांच्यासोबतचे 22 राज्याचे जिल्हाध्यक्ष 22 जिल्ह्याचे आदिवासी आघाडीचे काँग्रेसचे अध्यक्ष यांचाही त्यांनी माझ्याकडे आज पक्षप्रवेशाकरता विनंती केली आहे। नामदेव उसंडीजी यांचा पक्षप्रवेश झाला असं मी जाहीर करतो। आणि हे करतानाच जेव्हा रामदेव उसंडीजी देवेंद्रजी आणि मला भेटले त्यांनी स्पष्टपणे कुठल्याही तिकीटची अपेक्षा न करता विधानसभा लोकसभा आणि कुठली त्यांनी एकच वाक्य आमच्यासमोर मांडलं, मोदीजींनी गॅरंटी घेतली आहे विकसित भारताची। मोदीजींच्या विकसित भारताच्या गॅरंटीवर आणि आदिवासी समाजामध्ये न्याय मिळवून देण्याकरता मोदीजी ज्या पद्धतीने काम करतायत, आदिवासी समाजाला समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला न्याय मिळण्याकरता आणि विशेषतः गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजी असल्यामुळं देवेंद्रजींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गडचिरोली जिल्ह्याचे उद्योग तिथे असलेली बेरोजगारी आणि माननीय देवेंद्रजीने आज बघितलं असाल की पुढच्या 10 वर्षात गडचिरोली हा महाराष्ट्रामध्ये जसं शेवटचा जिल्हा म्हणतो तर पहिला नंबरचा जिल्हा विकसित होईल असा शब्द नामदेव उसंडी आणि सर्व आदिवासी समाजाला बंधू भगिनीला दिला। नामदेव उसंडीने मला हेही म्हटलं सांगता ते राहून गेलं की माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आदिवासी समाजातील एक शिक्षक महिला आमच्या भगिनीला द्रौपदी मुर्मूजीला देशाचं राष्ट्रपती पद आणि त्या पदावर बसवण्याकरता मुख्य भूमिका माननीय मोदीजींनी त्या ठिकाणी केली आणि त्यामुळं कोई एक आदिवासी समाजामध्ये एक सकारात्मकता त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत आहे। उसेंडी ने कहा कि बीते चुनाव में मोदी लहर में चंद्रपुर को अपवाद छोड़कर सभी उम्मीदवार हार गए थे। इसमें प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, पूर्व सीएम अशोक चव्हाण भी शामिल थे। इनमें से सभी को विधानसभा की उम्मीदवारी देकर पार्टी ने राजनीतिक पुनर्वसन किया, लेकिन मुझे ही टिकट नहीं दी। कांग्रेस के प्रदेश नेतृत्व में मेरे खिलाफ षड्यंत्र रचा, लोकसभा चुनाव में बाहर के व्यक्ति को उम्मीदवारी दी। उन्होंने आरोप लगाया कि इसमें आर्थिक लेनदेन की चर्चा है। राज्य में कांग्रेस नेता गुटबाजी में व्यस्त है। वे आदिवासी समाज और गढ़चिरौली जैसे पिछड़े जिले का विकास नहीं कर सकते, ये देखकर ही मैंने कांग्रेस छोड़ने का निर्णय लिया है। या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब, या मंचावर उपस्थित असलेले चिमूरचे आमदार आदरणीय कीर्तिकुमार बांगडे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार आदरणीय देशमुख साहेब आणि आमच्या
आदिवासी काँग्रेसचे नागपूर शहरचे अध्यक्ष प्रदीपजी मसराम, ग्रामीणचे नागपूर आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष दशरथजी मसराम, अनिलजी मरसकोले आणि उपस्थित संपूर्ण पत्रकार बंधूंनो, मी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष आणि या पदाच्या माध्यमातून मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाला काँग्रेस पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात मी यशस्वी झालो आणि आदिवासीसाठी राखीव असलेलं गडचिरोली चिमूर हा लोकसभा क्षेत्र हा मानव विकासाच्या निर्देशांकाच्या बाबतीमध्ये अतिशय मागासलेला दुर्गम आकांक्षित मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. त्या ठिकाणी मी मागच्या 2014 वातावरण काँग्रेस पक्षाच्या विरोधात असतानासुद्धा पक्षाने जबाबदारी दिली, मी लढवली, 3 लाख मतं मला मिळाली. पुन्हा 2019 मी ती लोकसभा लढवली. त्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी काम केलं जिल्हाध्यक्ष म्हणून आणि 1,42,442 मतं ही 14 पेक्षा 19 जास्त मिळाली. आणि त्यानंतरसुद्धा मला 14 लोकसभा लढवल्यानंतर मी सिटिंग MLA असतानासुद्धा मला विधानसभेची सीट दिली नाही. महाराष्ट्रातील सगळे लोक पडले, फक्त 2 निवडून आले, बाकी जे पडले होते त्यांना विधानसभेची दिली, मला दिली नाही. तरी मी कुठल्याच प्रकारचा काही रोष व्यक्त केला नाही, सतत काम करत 19 1,42,000 मताधिक्य वाढल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी विधानसभेची मला तिकीट दिली नाही. नाना पटोले साहेब सारखे पडले, अशोकराव चव्हाण साहेब पडले, सुशीलकुमार शिंदे साहेब पडले, त्यांना विधानसभेची तिकीट दिली पण मला दिली नाही. आणि 14 आणि 19 विधानसभेमध्ये बाहेर क्षेत्रातील महिला उमेदवार दोन्ही त्यांना दिलं आणि त्या बाहेरच्या असल्यामुळे पराभूत झालं त्या झाल्या. त्यानंतर मी सतत काम करत राहिलो ना. आत्ता जे लोकसभा क्षेत्र आहे त्याच्यामध्ये वातावरण अतिशय चांगलं असताना, फेवरेबल असताना, आता फक्त बाहेर जिल्ह्यातील जो काही उमेदवार आहेत त्यांनी त्या ठिकाणी दिलं. तर आमचं म्हणणं हेच होतं की आम्ही इथं काम करत आहोत, आम्ही स्थानिक आहोत, आमचे प्रश्न आम्हाला माहीत आहे, आम्हाला ते प्रश्न सोडवायचे आहेत. अशी मेहनत करत असतानासुद्धा तुम्ही फक्त बाहेरवाल्यांकडे पैसे जास्त आहेत, तुमच्याकडे पैसे नाही म्हणून जर उमेदवारी तुम्ही आम्हाला देत नसाल तर हा कुठेतरी काँग्रेसमध्ये जो गोरगरीब माणूस कार्यकर्ता स्वतःच्या पैशाने काम करतो आहे. प्रेस परिषद में विधायक बंटी भांगड़िया, आशीष देशमुख भी उपस्थित थे. कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट.